मित्रांनो, चित्रपट सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. एकापेक्षा एक बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये झळकलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर या आता या जगात नाहीत. त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. रविवारी 4 जून 2023 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या वयाशी संबंधित आजारांशी लढत होत्या आणि आता त्यांचे निधन झाले आहे. पद्मश्री अभिनेत्री सुलोचनाताई यांना तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिले असेलच. तर जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याबद्दल आणि चित्रपट विषयातील काही गोष्टींबद्दल. सुलोचना दिदींचं खरं नाव तुम्हाला माहीत आहे का? त्यांचं खरं नाव नागाबाई होतं. त्यांचे वडील त्यांना प्रेमाने रंगू असे म्हणत होते. भालजी पेंढारकरांनी त्यांचे डोळे पाहून त्यांना सुलोचना हे नाव दिलं होतं. त्यांच्या आईच्या भूमिकांमुळे अखंड सिनेविश्वाची आई अशी त्यांची विशेष ओळख होती. कोल्हापुरात 30 जुलै 1929 रोजी जन्मलेल्या सुलोचना यांचा चित्रपट प्रवास तंबूतील चित्रपटांच्या आवडीसोबतच सुरू झाल्याचे सांगण्यात येते. त्यांचे वडील हे फौजदार होते. त्यांनी सुलोचना यांना लहानपणापासूनच स्वातंत्र्य देऊन त्यांच्या आवडीनिवडी जोपासल्या होत्या. सुलोचना यांच्या आईवडिलांनंतर त्यांच्या मावशीने त्यांना सांभाळले होते. या काळात मास्टर विनायक यांनी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून सुलोचना यांना काम दिले होते. त्यावेळी त्यांची भाषा ही ग्रामीण बाज असलेली होती, त्यामुळे त्यांना टीकेशी सामना करावा लागला होता. मात्र त्यांनी जयप्रभा स्टुडिओचे भालजी पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी भाषा आत्मसात करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी उच्चारशुद्धीसाठी संस्कृत श्लोकांचेही पठन केले. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टी देताना हिंदी उच्चारांवरही प्रभुत्व मिळवले. सुलोचना यांनी 1944 सासुरवास या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. त्यानंतर त्यांच्या मीठ भाकर, जीवाचा सखा या भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटातील भूमिका ह्या वाखाणल्या गेल्या आहेत. वहिनीच्या बांगड्या या चित्रपटातील भूमिकेमुळे रुपेरी पडद्यावरील सोजवळ मूर्ती अशी उपाधी त्यांनी मिळवली होती. साधी माणसं, बाळा जोजोरे, दूध भात, मराठा तितुका मिळवावा मध्ये जिजाबाईंची भूमिका, मोलकरीन, एकटी, वराडी आणि वाजंत्री, प्रपंच अशा अनेक मराठी चित्रपटातील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या आहेत. मराठा तितुका मिळवावा या चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेली जिजाऊंची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. महाराणी येसुबाई ही भूमिकाही त्यांनी आपल्या अभिनयाने फुलवली आहे आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये रुजवली आहे. मराठीतील अनेक चित्रपटांमधून वहिनी, आई, सासू अशा चरित्र व्यक्तिरेखा त्यांनी साकारल्या आहेत. त्यांच्या याच प्रतिमेमुळे जेव्हा त्यांनी कलावंतिणीची भूमिका साकारली तेव्हा त्यांच्यावर प्रेक्षकांनी टीकादेखील केली. भाऊबीज या चित्रपटामध्ये चाळ माझ्या पायात या गाण्यावर जेव्हा त्यांनी नृत्य केले तेव्हा निषेधाची प्रतिक्रिया उमटून आली. मात्र आजही हे गाणे लोकांच्या स्मरणात आहे. सुजाता या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष लक्षणीय ठरली. हिंदीतील कारकिर्द गाजवताना मराठीशी असलेली नाळ त्यांनी कायम जपली. दरवर्षी त्यांनी एक तरी मराठी चित्रपट केला. त्यासाठी मानधन कधी कमी मिळाले तरी त्याचा हिशोब त्यांनी कधीही ठेवला नाही. त्यांचे निकटवर्तीय असे सांगतात, त्यांचे गुरु भालजी पेंढारकर यांच्याप्रमाणेच कला हा धर्म मानून या क्षेत्रामध्ये वाटचाल कायम ठेवली. त्यांनी गुजराती, बंगाली आणि दाक्षिणात्य चित्रपटांमधून भूमिका केल्या. सुलोचना लाटकर यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचे झाले तर वयाच्या 14व्या वर्षी त्यांचे लग्न झाले होते. पती काशीनाथ घाणेकर यांच्या अकाली निधनानंतर त्यांनी घराची व मुलीची तसेच आपल्या भावाच्या आईविना वाढणाऱ्या मुलामुलींचीही जबाबदारी पार पाडली. त्यांना एक मुलगी असून तिचे नाव कांचन घाणेकर आहे. सुलोचना लाटकर 40 आणि 50 दशकातील खूप लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये 10-20 तर शेकडो चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी 50+ मराठी चित्रपटांमध्ये तसेच हिंदी इंडस्ट्रीमध्ये 250+ चित्रपट केले आहेत. सुलोचना यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या असल्या तरी देखील त्यांच्या आईच्या भूमिकेतून त्या अधिक प्रसिद्ध झाल्या. अमिताभ बच्चन, राजेश खन्ना आणि धर्मेंद्र यांसारख्या अनेक मोठ्या स्टार्सच्या आईच्या भूमिकेत त्या चित्रपटांमध्ये दिसल्या होत्या. 1978 अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांच्या मुकद्दर का सिकंदर या चित्रपटामध्ये सुलोचना विनोद खन्ना यांच्या आईच्या भूमिकेमध्ये दिसल्या होत्या. इतकंच नाही तर त्या दिलीप कुमार आणि देवानंद यांसारख्या अभिनेत्यांबरोबर पडद्यावर दिसल्या होत्या. सुलोचना लाटकर यांना 1999 पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं होतं. तसेच 2004 फिल्मफेअर लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड त्यांना मिळाला होता. सुलोचना लाटकर यांचा शेवटचा चित्रपट परीक्षा हा होता. त्यांनी 65 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये
हिम्मतवाला, फुलवारी, राज तिलक, खून भरी मांग, गुलामी, प्रेम गीत, दोस्ताना, नागिन, रईस, कोरा कागज, मुकद्दर का सिकंदर आणि जीत यांसारखे हिंदी चित्रपटामध्ये काम केले होते। त्यांच्या अभिनय आणि व्यक्तिरेखांमुळे त्या रसिकांच्या स्मरणात कायम राहतील। बॉलिवूड स्टोरीज या यूट्यूब चॅनलकडून सुलोचना लाटकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली। तर मित्रांनो, तुम्हाला सुलोचना लाटकर यांची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।